बसलेले माझे मतदार बंधू भगिनींनो, मातांनो, बालमित्रांनो, युवकांनो, आज या ठिकाणी समविचारी पक्षाची आघाडी करून उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. आताच आमच्या नागेलेकर साहेबांनी सांगितलं, ही जिल्ह्यात म्हणजे विधानसभेची लोकसभेची ही आघाडी होणार हे त्याचे हे संकेत आहे. आज ते बोलतात एकमेकाला ते युतीच्या बाबतीमध्ये, पण काय होईल शेवटपर्यंत काय सांगता येत नाही. आपल्याला स्पष्ट आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार येणार, अशोकरावजी चव्हाण साहेब मुख्यमंत्री होणार, काळ्या दगडावरची रेघ, विषयच नाही दुसरा. आता हा विषय आहे किरकोळ, पण त्याचं स्वरूप होत चाललंय मोठं. ही निवडणूक का लागली आहे, हे बोलले काही गोल गोल बोलले, पण स्पष्टच बोलायचं. संजय ढेपे त्यांची पत्नी इथली सदस्य होती, आपणच निवडून दिलं होतं या गणामधून. भाऊजी होते त्या. संजय ढेपेनं दुसऱ्या एखाद्या त्यांच्या त्याच पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याशी एखाद्या त्याचं त्या एका कार्यकर्त्याच्या मोबाईलवर त्याचं बोलणं झालं, आणि त्यानं वास्तववादी जे घडलं ते त्याला बोललं. त्यानं हुशारी काय केलाय की ते सगळं व्हॉट्सअपवरून ह्याच्यावर टाकून दिलंय त्या फेसबुकवर. ह्या बहादराला खरं आता नकट्याला नकट म्हणल्यावर राग येते की नाही, ह्याला आली त्या गोष्टीची चीड, आणि त्यानं दहशतीखाली त्याचा राजीनामा घेतला आणि ते आपल्या बोकांडीवर बसला. आता देण्याने घेण्याची निवडणुकाच्या काळ्या उन्हाळ्यामध्ये बोंबलं फिराव लागणार आहे, भानगडी हे ते आलंच की सगळं आता हे. तेव्हा ह्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे की नेतृत्व कसं असलं पाहिजे. झाला या गोष्टीचा उल्लेख. मला एकच सांगा, दिलीप पाटील आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही जातीचे असू द्या, एखादं जर लग्न झालं आपल्या मुलीचं स्त्रीचं, ती संसार करायला लागली, कालांतरानं त्याचं फिसकल बेबनाव झाला, तर काय करावं लागतंय आपल्याला? मान तडजोड करून एक तर विनंती करून नांदावं लागल, नाही तर तिची फारकत घेऊन तिला ती तिच्या माहेरीन हे इकडं असवावं लागल. ही आपली संस्कृती आहे, पण आता ही नवीन निघालेली संस्कृती, तिकडं बी संसार करायचा आणि ह्याच्याकडं बी संसार करायचा, ही निघालेली संस्कृती. आणि त्या संसार करीत असताना पहिल्या भावाचे दोन हजिलेले लेकर आहेत जिल्हा परिषदचे, ते घेऊन संघ फिरायला लागले तिकडे यांचे, पहिल्या घरचे शिवसेनेचे. ह्या नांदेड मधल्या जाणकार मतदारांनी, आता हे जरी किती जरी असला हे वाईट असला ही व्यक्ती, तर समोरच्या व्यक्तीनं तरी असा हात धरला त्याचा, आमचा एकच चिखलीकर वाघ पुरी झाला म्हणले अशोकराव. आता हो सुसंस्कृत मुख्यमंत्री आरएसएसच्या त्या ह्याच्यामध्ये मुशीमध्ये तयार झालेला तो असल्या बाईचा हात धरून फिरायला लागला, लोक स्वीकारतील? लोक स्वीकारतील काय? हेच नेतृत्व आपल्या बोकांडीवर बसलेलं आहे. ह्याला ना नीतिमत्ता ना कुठली विचाराची काही देवाणघेवाण नाही, ह्यांच्याकडं काहीही नाही, फक्त पैसा आहे त्या हळद्याच्या चोरानं मुंबईमध्ये जमा करून ठेवलेला, आणि ह्यांनाही आता चोरी चालू केलेली, त्या पैशावर त्यांच्या उड्या आहेत. कुठली तरी एक किंचित तरी नीतिमत्ता राहावी. काय चाललंय या लोहा कंधार मतदारसंघामध्ये? अहो शिपायाकडे गेला अरे ते कागद त्या टेबलवर साहेबाकडे फुकट होतंय काय? आम्हाला वरी द्यावं लागलंय, चपराशी म्हणायला लागले, चपराशापासून हप्ते सुरू झालेले आहेत. इतका निखळ स्वच्छ असा असलेला हा मतदारसंघ, ह्याचं किती वाटोळं करून टाकलंय. एक तरी अधिकारी आहे काय चांगला, प्रभारी आहेत कुठले काय आहेत, सगळे भ्रष्टाचारी, सगळे याचे आणून ठेवलेत. अहो किरकोळ 5000 काम जर पाहिजे असेल कोणाला एखाद्या छोट्या मोठ्या गुत्तेदाराला, तर आमदाराकडे जावं लागतंय, आमदारांना मग त्याचा जे दलाल ठेवलेला आहे त्याच्याकडे जाऊन मागावं लागतंय. कुठलंही काम, कृषी खात्याचं बघा, 82 बघा, वन खात्याचं बघा,
ते सामाजिक वनीकरणाचं बाब कुठंही बघा, नुसता भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, नुसते गराने आमच्याकडे ते सामाजिक वनीकरणाचे लोक आले परवा, साहेब म्हणले आमची 9 महिन्यापासून पगार नाही, मी तिकडे चौकशी केली तर पैसे उचलले, त्यांना पैसेच नाही दिले. मग त्या डीएफओला त्या जिल्हाधिकाऱ्याला बोललो वन खात्याच्या, त्यानं म्हणला पाठवून द्या मी देतो, तर 4 महिन्याचे दिलेत फक्त, 9-9 महिन्याचे पैसे उचलून 25 लाखाचा रस्ता तिथं 25 कोटी रुपये उचललेले आहेत. आणि ह्याचे बाकी बोलण्याचा तर विषय सोडून द्यावं, 2 हात लाकडून 3 हात दिपली काय पाहिजे काय पाहिजे घ्या. हे जसं चाललंय ना आता, हे केंद्रामध्ये आता बोलले ना, माग काय काय भाषण निवडणुकीच्या पूर्वी बोलले आपल्याला, जनधन योजना काय की योजना, हे देतो ते देतो, 14-15 लाख तर कुठं गेले की हो. ए मावल्यावर तुम्ही सांगा, गाडग्या मडक्यात ठेवलेले पैसे तुमचे त्यानं खात्यात भरायला लावले जनधन म्हणून, काही ठेवलं का तुमच्याकडे, तुमचे सगळं होरपडून नेलं की नाही, टाकणं तर कुठं गेलं की हे ना, नवऱ्याला संसारामधून काही बचत करून नवऱ्याला न कळू देता काही जमा केलेले ते बी काढून घेतले, देणं तर बाजूलाच राहिलं हो पैशाचं. एवढी वाईट अवस्था या शासनाची, बोलणं तर नुसतं एवढं की बस कल्पनाच करू नये, जाहिरातीवर एवढा मोठा भर आहे शासनाचा, एवढा मोठा भर आहे की कल्पनाच करू नये, त्या जाहिरात बाजीवरच याने निवडणूक जिंकलेली आहे मागेलची. आता काही म्हणतील आता राज्यामध्ये इतर राज्यामध्ये निवडणूक काय, हे निवडून का लोक आलेत नवीन राज्यामध्ये, वाटते आपल्याला जसं वाटलं की काय काय देते की ते हुटाच्या गांडीला कोलं जपल्यासारखं, कवा पडतंय की कवा गिळू की म्हणल्यासारखं आपले लोक नादी लागले तसे, त्याला माहित नाही ते. आता बघा पोट निवडणुकीमध्ये सत्ता त्यांची आहे, सगळं सगळं त्यांचं आहे, बहुमत आहे, तरी विरोधी लोक विरोधी विचाराचे आमदार खासदार का निवडून आलेत, कारण त्यांनी ओळखून पडलंय त्यांचं. 1.5 पट भाव देतो म्हणणारा बहादर, 2 पट उत्पन्न वाढवितो म्हणणारा बहादर शेतकऱ्याचं, अहो कमीलं आम्ही मेहनत करून जेवढं पिकविलं तेवढं घ्यायला तयार नाही, 2 पट करून काय नाही बिकायला लावते काय मला, हे 1.5 पटचं तर कुठे गेलं की हाय ते बी भीक नको कुत्रा मावर म्हणायची वेळ आली शेतकऱ्यावर. आज एवढी वाईट अवस्था, दयनीय अवस्था आहे. त्या केंद्रामध्ये नरेंद्र, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र आणि शेतकऱ्यासाठी गांधराचे केंद्र. तुमच्या आमच्यासाठी काय आहे, शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे आज, आपण त्याचा काही विचार करणार आहात की नाही, आलंय प्रत्येकाच्या लक्षात आलंय परिस्थिती काय होत चाललेली आहे, किती बिघडत चाललेली आहे. एक जाहिरात आली, ते कसं जोडून जाहिराती कशा माणसाच्या समोर ठेवालेत, पण आता लोकांच्या लक्षात आल्या त्या जाहिराती. एक वयोवृद्ध रिटायर झालेला एक व्यक्ती मुलीला म्हणते बेटी बघितली काय, मी लाभार्थी बेटी तू 3 महिने में एक महिने में अब ससुराल जाने वाली है. ती म्हणती ऐसा नहीं बाबा, मैंने पहिले बाळातपणाला 3 महिन्याची सुट्टी देत होते नोकरीवाल्या महिलांना. ती काय म्हणते, नहीं बाबा मैं मोदी जी से जाकर उनसे 6 महिन्याची सुट्टी बनवा के लाई है, 6 महिन्याची सुट्टी बाळातपणाची रजा वाढून आलेली आहे मी. ह्याच्यावर ती वडिलाचं ऑपरेशन करायचं असतंय, त्याला कसं जोडलंय आरोग्य खात्याला. ती मुलगी म्हणते बाबा ऑपरेशन आपण करून घेऊ, ती म्हणते पैसे नाहीत आता कसं करायचं. ती म्हणते ओ योजना ती कोणती आहे, ती राजीव गांधी योजनाच, हा त्यांनी नवीन जोडली आता त्याला, त्याचं नाव बदललंय आता महात्मा फुले. उसमेसे आपण बनाएंगे आपण, ते म्हणते 2-3 महिने नाही आजही बनाएंगे, मैंने डॉक्टर की तारीख ली है सब सब हो गया, ऑपरेशन करून येते म्हातार, लगेच एक सर्टिफिकेट काढून तिच्या हातात देते. ये क्या है बेटी, ये 50,000 का FD है तुम्हारी, तेरी मिठी बेटी के लिए मिठी के लिए ओ FD है ओ शादी के लिए काम में आएगा. म्हणजे काय ह्याच्यामधलं काहीतरी मिळालंय काय कोणाला,
जाहिरात कशी बनविली, एका जाहिरातीमध्ये तिघ जण तीन योजना दाखविल्या, पण प्रत्यक्षात इथं काय कागदी मिळेल हाती केव, दुसरं काय बघा काहीच नाही, नुसतं हे असंच आहे, नुसतं देणं घेणं कंदील लावून येणं. या शासनाच्या जाहिरात बाजीवर लोक कटावून गेलेत. चक बघा वाटणं झाली, पेट्रोल पंपावर जा, पुणे ऑफिस मध्ये जा, अधिकाऱ्याकडे जा, शेतकऱ्याला म्हणले होते त्या सौर ऊर्जावर आम्ही सगळीकडे लाईट देणार आहोत, शेतकऱ्याला वीज बिल माफ करणार आहोत, हे करणार आहोत, ते करणार आहोत. काय झालं, कोणी शेतकऱ्याचं काय झालं, कधी काय आपल्या हातात पदरात काही पडले काय शेतकऱ्याच्या, काही नाही. आणि आता तर त्या उत्तर प्रदेशाचा तो कोण मुख्यमंत्री, योगी आदित्यनाथ योगी, त्यानं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बदलून असा ठराव घेतलाय की भीमराव रामजी आंबेडकर असं नाव उल्लेख करा. केवळ एवढ्यासाठीच की रामजी नाव त्याच्यामध्ये यावं, त्याचा त्याला फायदा व्हावा. राम मंदिराचं चाललंय ना, मी 25-30 वर्षे ह्या लोकांसोबत काम केलेलं आहे. मी काही पक्ष सोडला नव्हता, काही लोकांना गैरसमज होईल, शिवसेना सोडून इकडे कसं आलंय, मला काढून टाकलं होतं पक्षातून. ह्याच आताच्या विद्यमान या लोकांनी पैसे देऊन माझं तिकीट कॅन्सल करून ह्याचे इथंच पाय कापले की आपला रस्ता मोकळा म्हणून माझे पाय तिथंच कापले होते. मी मग शांत बसलो, मग नंतर मला योग्य वाटलं ते मी निर्णय घेतला. या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, असं नेतृत्व आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आणि मी बिनशर्त कशीच आठ नाही, काहीच नाही, काहीच नाही, मी माझ्या हजारो कार्यकर्त्यासह प्रवेश केला काँग्रेसमध्ये. लोक म्हणतील ते शिवसेनेत होतं असं होतं हे काय करा, अजिबात नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल विषय निघाला चिखलीचा, मी माहिती घेतलेली वस्तुस्थिती आहे. लोह्याला आम्ही पुतळा बसवण्यासाठी ठरवलं, नगरपालिका आमच्या ताब्यामध्ये आल्याबरोबर पहिला ठराव घेतला, पिंजऱ्यामध्ये होता शिवाजी महाराज, वरचा पिंजरा काढून टाकला आणि संरक्षण कटड त्याला तेवढं ठेवलं. आम्ही समिती स्थापन केली आणि आम्हाला भूमिपूजनाची वेळ आली होती, जागाही उपलब्ध झाली होती, परंतु तो ऐकणारा आहे त्याचा माणूस. हे समजल्याबरोबर त्यानं मिटिंग बोलावली तालुक्यामध्ये 200 आपले ह्याच्यातले कोणी आले असतील एखादी जर लोक, की त्यानं असा विचार केला होता की रोहिदास चव्हाण काही या मिटिंगला येणार, सर्व पक्षीय मिटिंग आहे आणि हे काही येत नाही, आपलं आपण हे हाणून न्यावं, समिती दुसरी करावं, पुतळ्याचं पुतळा आपल्या हातामध्ये घ्यावं, ती समिती आपल्या हातामध्ये घ्यावं. पण आम्ही गेलो त्या ठिकाणी, असं एवढं मोठं स्टेज गच्च भरलेलं होतं, मी गेलो, त्यानं बोलवलेली मिटिंग होती, त्या एकानेही मला वरी बसा म्हणलं नाही, मी बाहेर थांबलो. असं बाजूला एक जणानं उठून मला समोर खुर्ची दिली, मी म्हणलं मला इथं खुर्चीवर नाही, तुमच्या खेटरावर बसतो, चिखलामध्ये बसतो, म्हणलं छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी मी कुठेही बसायला तयार आहे. तुमच्यामध्ये नीतिमत्ता नाही, तुम्हाला लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही, तुम्हाला माणुसकी नाही, तुम्हाला मला त्याचं काही वाटणार नाही. मग ज्यावेळेस मी माझी वस्तुस्थिती त्यांच्या समोर मांडली पुतळ्याच्या संदर्भामध्ये, सगळे गार झाले, एकालाही बोलता आलं नाही. त्या पुतळ्यासाठी मी काय काय किती प्रयत्न केले त्यांच्या समोर ठेवले पुराव्यानिशी. मग नाही म्हणले आम्ही समिती बरखास्त करायसाठी नाही, पुतळ कामाला चालना मिळावी ह्या उद्देशानं आम्ही ती मिटिंग बोलावली. ते आता ह्यांनी आमच्या चिखलीकरनं सांगितलं, यांनी सुखदेवजींनी सांगितलं या ठिकाणी, पुतळा गावामध्ये नाही, गावातल्या पुतळ्याचं पक्कीनं मरणार, तू बाहेर गाडी खाली चढाल, डोंगर इजवायला पळाले, आपलं भग्न गावामध्ये पुतळा बसवायचा, आम्ही हक्क समर्थ तिथं लोह्यामध्ये पुतळा बसवायला. म्हणजे लोकाला कसं बनवायचं, कसं हे दिशाभूल कशी करायची, एवढी वाईट अवस्था आहे. बघून नंतर एखाद्या वेळेस आपण या विषयावर अनेक आपल्याला आणखी अनेक सभा घ्यायच्या आहेत, आपल्याला कार्यक्रम घ्यायचे आहे, तुमच्याशी संवाद साधायचा आहे आम्हाला. तेव्हा आजचा हा शुभ संदेश आहे विधानसभेसाठी, लोकसभेसाठी, आपल्या सर्वांच्यासाठी. आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबाला मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी पाहण्यासाठी आपल्या जिल्ह्याचा विकास, त्यांनी अनेक योजना या जिल्ह्यामध्ये राबवल्या, त्यांच्या काही कार्यान्वित झालेल्या आहेत, काही पेंडिंग पडल्या, आता थोडं हे सत्तांतर झाल्यामुळे त्याही योजना आपल्याला, जसं आपलं महसूल कार्यालय हे विभागीय महसूल कार्यालय इथं आणायचंय, ते थोडं पेंडिंग मध्ये पडलेलं आहे. अशी अनेक मोठी मोठी कामं आहेत आपल्या जिल्ह्यातली, ती आपल्याला कामं करून घेण्यासाठी. एवढंच नाही, राज्याचं नेतृत्व जो आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व, आपला एक चांगला जिल्ह्याचं नेतृत्व करणारा व्यक्ती आपल्या समोर असताना अहो काय कोण कोणाला फेटाव, बेंडकोळी फुगून फुगून केवढी होईल बेंडकोळी फुगून फुगून, बघितली ना केवढी फुगली नांदेडमध्ये, हीच अवस्था.
वाढ होणार आहे, इथून पुढे हेच होणार आहे, सगळं मायनस होत जावं लागणार आहे. कारण माणसं जास्त दिवस ही जादू चालत नाही हो, खोटेपणा जास्त दिवस चालत नाही. लोकांना नुसते आमिष दाखवायचे, नुसते नुसते मोठ्या गोष्टी आहो, बडे जाव पणाव हे दिसतात कुठं? भिताडावर, नाहीतर बाबळीच्या झाडावर, नाहीतर तमाशाच्या फडावर, बॅनरच्या रूपान. हे जे हे काम आहे, विकासाची कामं काय, त्यांना काय माहित आहे? आम्हाला शंकररावांना असो, आम्हाला असो, चव्हाण साहेबाला असो, अहो चव्हाण साहेबांना चिखलीमध्ये एक सभागृह दिलं होतं. मुदाम एवढा एक विषय सांगतो तुम्हाला, सभागृह दिलं होतं आणि त्याच्या उद्घाटनाला जायचं होतं. गावकऱ्यांनी त्या ठिकाणी स्वयंपाक केला होता, स्टेज उभं केलं होतं, कार्यक्रम चालू होता. चव्हाण साहेब याले ते समजल्याबरोबर त्यानं कुठली तरी पिदाडी कोण घिसडी कैकाडी पिदाडी आणले, ते वडर विडर काहीतरी, आणि धोंडी घेऊन उभं केलं. एवढा संयम चव्हाण साहेबाचा, एवढी ताकद असताना सुद्धा त्यांनी काही एक शब्दही बोलले नाही. काय नाही, काय नाही, विषय नाही. त्या बाजारानं काय करावं, ते अन्न शिजवलेलं त्याच्यात मातोड्या टाकल्या, त्याच्यात बेंदा टाकलं, उघडून टाकलं, लोकांना खाऊ सुद्धा दिलं नाही. असली नीतिमत्ता भ्रष्ट असलेला माणूस त्याचं नेतृत्व आपण स्वीकारणार आहे, त्या काय करणार आहे? तेच केलंय जे गावामध्ये केलंय, तेच मतदारसंघामध्ये चालू आहे. नुसता गोंधळच गोंधळ, नुसता चिखल घालून ठेवलेला आहे. सगळ्या योजनेमध्ये कुठलीच योजना काहीच होऊ शकत नाही. प्रत्येक भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीच नाही. व्यभिचार, भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार सगळा माजलेला आहे या मतदारसंघामध्ये. आमच्या काळापासून, मागेलच्या काळात आम्ही काय आमदार झालो नाही का? मी 10 वर्ष नेतृत्व केलंय. काय असतंय विकास आणि काय असतात कामं, यांना काय माहित आहे? आम्हाला शिकवायला लागलेत विकास काय. एखाद्या बाजार बशवीनं पतिव्रतेला कुंकाचं महत्व सांगावं, तसं ह्यानं आम्हाला विकासाचं सांगावं काय? आम्ही काय विकास करतो, काय केलेला आहे? अण्णा त्याचा खुलासा केलाय. मी सुद्धा माझ्या काळामध्ये केलेले काम मी काय ते खुलासा केला नाही. मी जरा पेपर बाजी पासून दूर राहतो मी नेहमीच, त्याच्यामुळे लोकांच्या समोर मी येत नाही. आम्ही आपलं काम करावं, बस मोकळं घरी बसावं, आपलं काम करावं, जनतेत जावं आणि घरी बसावं. आपण काम केलंय ना, आम्ही वारकरी संप्रदायामध्ये वाढलेला माणूस, काम केलंय नाही आपण ते दुसऱ्याला सांगू नये, त्याचं महत्वही काही होणार नाही आणि त्याचं पुण्यही पदरामध्ये पडणार नाही हे आम्ही जाणतो. आणि म्हणून आम्ही काही सांगत सुटत नाही केलेले काम. पण हे न करताच अहो केलं कोणा, हजील कोण, कोण काय, कोणाचं जवळ मांडीवर खेळ म्हणणार हे लोक, याला काय बी देणं घेणं नाही. कोणाचं काय, काय बी नाही. कोण केलंय, काय जन्म दिलाय, त्याचं काय बी देणं घेणं नाही योजनेचं. याला मी केलंय म्हणून दाखवायचं बस मोठेपणा. काय होतंय, माणसानं एक गोष्ट 10 वेळेस खोटी बोलली ना, 11 वेळेस खरी वाटली. हे तेच करतात, हे त्यांचे चेले चपाटे असे व्हॉट्सअपवर इकडे तिकडे असे महिन्याने लावलेले लोक आहेत. रोजंदारी जे लोक आहेत ते सगळं व्हॉट्सअप चालवितात आणि खोट्या माहित्या पुरवून सगळीकडे आमचा साहेब मोठा, आमचा साहेब मोठा, आमचा साहेब मोठा. एखाद्याला म्हणतात दिलीप पाटील, तुम्हाला आमचे साहेब लई आठवण करू लागली. त्या दिलीप पाटलाची त्या साहेबाची ओळख नाही, पाळत नाही, काय बी नाही. आता दिलीप पाटील जर कच्च्या कानाचा असला खरं घे, चल चल निघाला दिलीप पाटील तिकडे. काय ते दुसरं काय झालं, नेऊन त्याच्या गळ्यामध्ये तातू बांधून गंडा बांधून सोडून द्यायचं, लागला दिलीप पाटील इकडे बी नाही तिकडे बी नाही लोक कळायला. असं असं हे राजकारण आहे. आम्ही हे राजकारण केलं नाही विकास, जनतेचे अडीअडचणी प्रश्न मूलभूत गरजा ह्याच्या बाहेर आम्ही कधी गेलो नाही राजकारणामध्ये. पण यांनी सगळं अहो दोन नवरा बायकोचे घरात हवाभावाचे भांडणं लावायचे, एकरी आपल्या संघ राहिलं कुठेच का असं बाजू आपल्याजवळ धरून ठेवा. पण खऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टीने त्यांनी कधीच नाही केलेलं आहे. त्याला वेगळं सांगायचं, ह्याला वेगळं सांगायचं, दोन्हीमध्ये तेढ निर्माण करून ठेवायची, त्यांना एकच होऊ द्यायचं नाही, आपोआप दोन फळ्या पाडून टाकायच्या. हे राजकारण आहे. मग ते इकडं असेल समाज कार्यामध्ये कुठेही असो, त्यांची हीच पद्धत आहे. तेव्हा वेळ होत चाललेला आहे साहेबाचा, आपल्याला ऐकायचं आहे आणखी साहेबाला. आणखी दोन मोठे मोठे साहेब आहेत आपल्याकडे. तेव्हा मला आपल्याला सगळ्याला विनंती करायची आहे, आम्ही बोलालो तर बडबडबड निघून चाललो, ह्याच्यामध्ये आमचं जर काही खोटा असेल काय असेल तर तुम्ही आम्हाला हे सभा झाल्यावर मला बोलून घ्या, मला विचारा, मी बिलकुल तुम्हाला उत्तर देईन. काय विचारायचंय ते विचारा, मी उत्तर द्यायला तयार आहे. बोललो ते त्याच्याबद्दल काही विचारायचं असेल तरीही विचारा, इतरही काही विचारायचं असेल तर विचारा. पण माझी एक आपल्याला विनंती आहे की ह्या निवडणुकीमध्ये आमच्या हंबर्डीताई यांना आपल्याला मत भरपूर मतं देऊन विजयी करावं लागणार. ते
कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अहो काय काय गाढवाच्या गांडीची शिवसेना काय राहिले कशाच काय हे भाजप हे काय सगळे वाया गेलेले लोक आहेत सगळे तिकडं म्हणतात आम्ही रस्त्यावर येऊन म्हणतात आम्ही विरोधक आहे तिथं मांडीला मांडी लावून बसून खाले देऊ काय काय मतलब आहे काय काय समजावं लोकांना लोकांना काय समजावं याच्यामध्ये इकडे दाखवायचे दात खायचे दात यांचे अलग आहेत त्याच्यासाठी त्याच्यावर कुणावरही विश्वास ठेवू नका विश्वासाला पात्र अशोकरावजी चव्हाण साहेब शरद पवार साहेब आणि हे आपले युतीचे सगळे आघाडी येतात सगळ्यांनी मिळून एक सगळ्यांनी पाठिंबा दिला हे समविचारी पक्षाची लोक आहेत एखाद्या वेळेस म्हणतील किती झेंडे लावाले काय करायले असंही म्हणतील हा भगवा झेंडा इथं लावलाय हा भगवा झेंडा काही त्याच्या बापाला ऐकला नाही बरं काही त्याची काही मक्ती झाली नाही त्याच्यावर आमचाही हक्क आहे त्याच्यावर आमचाही हक्क आहे असं नाही द्यायचं ते म्हणतील भगवा झेंडाही लावलाय आमचा तुमचा नव्हतो भगवा झेंडा तो भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे नुसतं नाव घेतलं म्हणजे शिवाजी महाराजांचं होतंय काही होतंय असं नाही मुमे रामन बगल में छुरी हे नाही चालणार असो तेव्हा माझी आपल्याला सगळ्याला पुन्हा एक कळकळीची विनंती आहे येत्या 6 तारखेला जे मतदान होणार आहे त्या परिसरामध्ये आलेले प्रमुख कार्यकर्ते मंडळी आपल्या आपल्या पक्षाचे आपल्या आपल्या जे नातेवाईक असतील जवळचे असतील दूरचे असतील कोणी असतील विनंती करा समजावून सांगा आणि मतदान करायला भाग पाडा जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे पैशाचा विषयच नाही आता काय हो काय बोलाव आता मला वेळ नाही काय कोंबड्याची किंमत किती आहे सरकारी गावरान 500 आणि माणसाची किंमत काय व्हावी 2 लाख माणसाची किंमतच नाही त्याच्यामुळे असं त्या नादालाच लागू नका आता ते काय तुमचं तुम्ही लेवलवर बघा काय करायचं ते करा पण मतदान आपल्या उमेदवारात आलं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि 2 प्रकार